देऊळगाव राजा शहर व परिसरातील गरजू रुग्णांसाठी मोफत आरोग्य शिबीर उद्या दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे स्वर्गीय तेजराव शंकरराव शिंदे यांच्या चौथ्या पुण्यस्मरण आणि आरती हॉस्पिटलच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त स्थानिक आरती हॉस्पिटलच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबीर उद्या शनिवार सव्वीस नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आले यामध्ये बीएमडी मशीनद्वारे हाडांची ठिसूळता तपासणी मोफत आरोग्य तपासणी मोफत ब्लड प्रेशर तपासणी अत्यल्प दरात ईसीजी जी तपासणी करण्यात येणार आहे सदर्ग आरोग्य शिबिरात डॉक्टर विशाल शिंदे एम डी मेडिसिन कन्सल्टिंग फिजिशियन व मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर प्रियंका विशाल शिंदे एम डी आयुस्त्रीरोग बालरोग त्वचारोग रोग हे तज्ज्ञ डॉक्टर तपासणी करणार आहेत शहर व परिसरातील गरजू रुग्णांनी शिंदे कॉम्प्लेक्स समोर आयोजित सदर मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आरती हॉस्पिटलतर्फे करण्यात आले आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहा डिसेंबर रोजी असलेल्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने लाखो अनुयायी दादर स्थित चैत्यभूमी येथे जात असतात मात्र रेल्वे प्रशासनाने पाच व सहा डिसेंबरला मेगाब्लॉक सुरू केल्याने त्या अनुयायांची हेळसाण होणे नये याकरिता रेल्वे प्रशासनाने तो मेगाब्लॉक पुढे ढकल पावा अशी मागणी जिल्हा प्रवासी संघाचे अध्यक्ष यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे दिलेल्या पत्रात नमूद आहे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने मुंबईच्या दादर येथील चैत्यभूमीवर भुसावळ नागपूर सोलापूर पुणे येथून विशेष रेल्वेगाड्या सुरू करण्यात येतात परंतु अद्याप ही त्या गाड्या सुरू करण्यात आलेल्या नाहीत तसेच पाच व सहा डिसेंबरला भुसावळ जळगाव येथे हो तिसऱ्या शेकडो गाड्या रद्द किंवा मार्ग बदललेले आहेत यात मुंबईकडे जाणाऱ्या गोंदिया नागपूर मुंबई विदर्भ एक्सप्रेस सेवाग्राम नागपूर मुंबई दादर एक्सप्रेस या गाड्या सुद्धा पाच व सहा डिसेंबरला रद्द केलेल्या आहेत त्यामुळे चैत्यभूमीवर जाणाऱ्या हजारो त्यामुळे लाखो अनुयायांची हिळसांड होणार आहे त्यामुळे रेल्वे प्रशासनाने तो मेगा ब्लॉक पुढे ढकलवावा अशी मागणी करण्यात आली आहे संग्रामपूर तालुक्यातील एकलारा गावाच्या जोड रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्यामुळे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी दुर्दशा झाली आहे एकलारा गावात बस थांब्याजवळ खोटेश्वर महाराज विद्यालय आहे याच रस्त्याने सर्व एकलारा गावाचे तसेच उमरा येथून येणाऱ्या नागरिकांकडून याच रस्त्याचा वापर केला जातो त्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे रस्त्यांचे डांबरीकरण दोन वर्षांपूर्वी झाले होते ते निकृष्ट दर्जाचे झाल्याने दोन वर्षातच या रस्ता कामाचे पितळ उघडे पडले रस्त्याच्या झालेल्या कामाची बांधकाम विभागाकडून दखल घेणे गरजेचे आहे दोन वर्षातच रस्ता खराब झाल्याने याचा त्रास विद्यार्थ्यांसह नागरिकांना होत आहे त्यामुळे हे खड्डे त्वरित बुजवावे अशी मागणी होत आहे पंक्चरच्या दुकानात खुर्चीवर बसण्यावरून वाद झाला दरम्यान टॉमिने योकास मारहाण करण्यात आली ही घटना चिखली रोडवरील विजयलक्ष्मी पेट्रोल पंप नजीक गुरुवारी सायंकाळी घडली घारोड येथील तिघे बुधवारी सायंकाळी दरम्यान सोयाबीन विकून ट्रॅक्टरने घरी जात असताना त्यांच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे चाक पंक्चर झाल्याने ते पंक्चरच्या दुकानात टायर घेऊन गेले असता विक्की भारत इंगोले वय बावीस हा पंक्चरच्या दुकानातील खुर्चीवर जाऊन बसला संतापलेल्या दुकानचालक विकास देविदास खंडेराव व आकाश विकास खंडेराव यांनी त्याला खुर्चीवरून उठवायची शिवागळी केली यावरून वाद झाला असता विकी इंगोले याला मारहाण करून जखमी केले याबाबत उज्ज्वल सुखनंद इंगोले वय तीस वर्षे याने तक्रार दिली पोलिसांनी विकास देविदास खंडेराव व आकाश विकास खंडेराव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे बुलढाणाकडून मलकापूर दिशेने येत असलेले चारचाकी वाहन क्रमांक एम एच शून्य नऊ एक यू तीन एक आठ तीन तर त्या चार चाकी वाहनांच्या मागच्या बाजूने बुलढाणाकडून मलकापूर दिशेने येत असलेली दुचाकी क्रमांक एम एच एकवीस बी एस पाच नऊ तीन सात या वाहनाने ओव्हरटेक करून समोर जात असताना चार चाकी वाहनाच्या समोरील बफरला धडकून हा अपघात झाला या अपघातात दुचाकी चालक पंढरीनाथ रंगनाथ राठोड वय चोवीस वर्ष राहणार सुरेवाडी जाधववाडी औरंगाबाद हा गंभीर जखमी झाला तात्काळ त्याला स्थानिकांच्या मदतीने उपजिल्हा रुग्णालय दाखल करण्यात आले वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली व त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी बुलढाणा येथे पाठविण्यात आले आहे महामंडळाच्या चा बस चालकाच्या शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याने एका आरोपीस दोषी ठरवत जिल्हा न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस व्ही जाधव हो, यांनी त्यापैकी फिर्यादी व इतर साक्षीदारांचा पुरावा तसेच सहाय्यक सरकारी अभियोक्ता शैलेश हरिहर जोशी याचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी शिक्षा ठोठावली आहे फिर्यादी अयूब खान सादुल्ला खान यांनी नांदुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता आरोपीच्या विरुद्ध न्यायालयात प्रकरण दाखल केले असता न्यायालयाने आरोपी प्रमोद सारंगर खोंड राहणारा नानुरा याला तीन महिन्याची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे पाचवी ते बारावीच्या वर्गापर्यंत काहीही लिहिता वाचता येत नसताना सुद्धा त्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले व वेळी त्यास विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर सुद्धा त्या विद्यार्थ्याला देता येत नाही असा प्रकार झेडे उर्दू शाळा व ज्युनियर कॉलेज या अल्पसंख्याक शाळेमध्ये सुरू असून त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांनी शिक्षण अधिकाऱ्याकडे एका पत्राद्वारे केली आहे दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे की स्थानिक झेड ए उर्दू शाळा व ज्युनियर कॉलेज या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरिता असलेल्या शाळेमध्ये पाचवी ते बारावी पर्यंत असताना काहीच लिहिता वाचता येत नसल्याचे दिसून आले याबाबत शाळा प्रशासन व मुख्याध्यापक शिक्षक यांना विचारणा केली असता त्यांनी मला धमक्या देऊन तुमच्या मुलाची टी सी घेऊन जा आम्हाला काही सांगू नका असे म्हणून अरेरावी केली अशा या शाळेच्या प्रशासनावर व शिक्षकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे तो दिसायला चांगली नाही असे म्हणून वारंवार विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याच्या तक्रारीवरून पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत कंझारा तालुका खामगाव माहेर असलेल्या शोभा यशवंत हेलोडे वय पंचवीस वर्ष हिने खामगाव ग्रामीण पोस्टेला तक्रार दिली आहे लग्न झाल्यानंतर सहा महिने तिला सासरकडील लोकांनी चांगली वागणूक दिली त्यानंतर तू दिसायला चांगली नाही तुझ्या वडिलांनी लग्नात अंगठी सुद्धा दिली नाही असे म्हणून वारंवार शारीरिक व मानसिक त्रास दिला याबाबत महिला तक्रार निवारण केंद्रात अर्ज करण्यात आला होता मात्र समेट घडून आला नाही त्यामुळे या प्रकरणी पती यशवंत मुकुंदा हेलोडे वय अठ्ठावीस सासू सौ नंदा मुकुंदा हेलोडे वय पन्नास व सासरा मुकुंदा नामदेव हेलोडे वय पंचावन्न सर्व राहणार होल तालुका शेगाव यांच्या विरुद्ध कलम चारशे अठ्ठ्याण्णव अ तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा चौतीस बांधवीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे सिंदखेड राजा तालुक्यात हो घातलेल्या तीस ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी सिंदखेड राजा तहसीलचे तहसीलदार सुनील सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाकडून जय्यत तयारी पूर्ण झाली असून तहसीलदार सुनील सावंत व पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने सुरक्षेचा आढावा घेऊन त्याबाबतचे नियोजन करणार असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक मधुसूदन घुगे यांनी सांगितले सिंदखेड राजा येथील नगर परिषदेमधील रूम व मतमोजणी स्थळाची पाहणी यावेळी तहसीलदार सुनील सावंत व स्थानिक पोलीस निरीक्षक यांनी केली